पॅकेजिंग क्रिएशन अँड लेबलिंग यामध्ये तुम्ही पाहाल लूज प्रॉडक्टचे पॅकेजिंग तयार करणे संबंधित परचेस बिलामधील तिसरा प्रॉडक्ट राईस बासमती पन्नास केजी, के जी हा आपण लूज परचेस केलेला आहे यापासून आपल्याला पाचशे ग्रॅम एक किलो दोन किलो पाच किलो असे पॅकेजिंग तयार करायचे आहेत आणि त्याला बार कोडिंग करायचे आहे यासाठी बिलिंग मेनूला क्लिक करा यामध्ये डॉक्युमेंट लिस्ट हा मेनू सिलेक्ट करा सिलेक्ट फ्रॉम डॉक्युमेंट मास्टर या विंडो मध्ये पॅकेजिंग डॉक्युमेंट सिलेक्ट करा आणि एंटर की प्रेस करा लिस्ट ऑफ पॅकेजिंग ही विंडो ओपन होईल यामध्ये ऑटो लेबलिंग या बटणावर क्लिक करा किंवा कंट्रोल एल ही की प्रेस करा ऑटो लेबलिंग डॉक्युमेंट जनरेशन फ्रॉम बिल ऑफ मटेरियल ही विंडो ओपन होईल यामध्ये लूज आयटमच्या समोर जे प्रॉडक्ट बिल ऑफ मटेरियलमध्ये रॉ मटेरियल म्हणून वापरले आहेत आणि त्यापैकी ज्यांचा स्टॉक शिल्लक आहे फक्त असेच प्रॉडक्ट लूज आयटमच्या समोर दिसतील हवा तो प्रॉडक्ट सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा एंटर केल्यानंतर संबंधित लूज प्रॉडक्टपासून तयार होणारे फिनिश्ड प्रॉडक्ट्स दिसतील बिल ऑफ मटेरियलमध्ये संबंधित लूज प्रॉडक्टसाठी जे फिनिश्ड प्रॉडक्ट ॲड केलेले आहेत फक्त तेच फिनिश्ड प्रॉडक्ट पॅक्ड आयटम्समध्ये दिसतील बिल ऑफ मटेरियलच्या अधिक माहितीसाठी बिल ऑफ मटेरियलचा व्हिडिओ पहा पॅकेजिंग तयार करण्यासाठी हवा तो प्रॉडक्ट सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा करसर क्वांटिटीमध्ये जाईल सिलेक्ट केलेल्या आयटमचे किती पॅकेजिंग तयार करायचे आहेत ती क्वांटिटी टाईप करा आणि एंटर की प्रेस करा एमआरपी मध्ये आयटमची एमआरपी टाईप करा आणि एंटर करा सेल्सरेटमध्ये प्रॉडक्टचा सेल्स सेल्सरेट टाईप करा आणि एंटर करा इतर लूज प्रॉडक्टचे पॅकेजिंग तयार करण्यासाठी इन्सर्ट की प्रेस करा आणि त्याचे पॅकेजिंग तयार करा अशा प्रकारे सर्व प्रॉडक्टचे पॅकेजिंग तयार करा आणि जनरेट बटनाला क्लिक करा आता लिस्ट ऑफ पॅकेजिंग डॉक्युमेंट या विंडोमध्ये नवीन डॉक्युमेंट तयार झालेले दिसेल यामध्ये लूज आयटम आणि पॅक्ड आयटम दिसतील बिल ऑफ मटेरियलमध्ये ॲड केलेल्या रेशोप्रमाणे लूज आयटमची क्वांटिटी वजा झालेली दिसेल आणि पॅक्ड आयटमची क्वांटिटी ऍड झालेली दिसेल प्रॉडक्टचे बारकोड प्रिंट करण्यासाठी एफ टू की प्रेस करा सर्व प्रॉडक्टचे बारकोड प्रिंट करण्यासाठी प्रिंट एंटायर डॉक्युमेंट या बटनवर क्लिक करा बारकोडची प्रिंट येईल